अहो या आता वाढलंय, आमचे जेवढं होत पण आली, लवकर या. वाढलं सुद्धा, खूप भूक लागली होती मला. आपण तुम्ही ऑफिस मधून निघताना फोन केला असतात ना, तर आम्ही थांबलो असतो ना. तुम्ही उशीर येणार म्हणलात म्हणून मी हिला बोलवून घेतलं. मी खर तर सरप्राईजच देणार होतो तुला. उशीर होणार होता पण मंत्री महोदयांचं कुठलं तरी काम निघालं, मीटिंग कॅन्सल झाली. म्हटलं चला आता लवकर जातोय ना घरी, कशाला फोन करण्यात वेळ वाया घालवा. काय श्रावणी, बरोबर आहे की नाही? अगदी बरोबर आहे. आणि उशिरा येतो असं सांगून माणूस लवकर घरी आला ना की बरं वाटत. लेजंड सरप्राईज मिळतो. बघितलं, श्रावणीला सुद्धा माहिती आहे. आणि खरं सांगू श्रावणी, संसार टिकवायचा असेल ना तर असे प्लेझंट सरप्राईजेस वरच्यावर देत राहावे माणसं. माहिती आहेत तुमची प्लेझंट सरप्राईजेस? यांचं प्लेझंट सरप्राईज एकच, असा गंभीर चेहरा करून घरी यायचं आणि म्हणायचं, ललिता माझी बदली झाली. चालली आपली ललिता भोसकी सावरून. आताही असं सरप्राईज आहे तुझ्यासाठी, भोसकी बांधायला घे. काय, मी परत ट्रान्सफर झाली आहे? कुठे? आसाम, मणिपूर, अंदमान, निकोबार, कुठे? मुंबई. काय? पण ट्रान्सफर नाही, रजा मिळते ती फक्त 2 दिवसांची. जाऊया मुंबईला. काय सांगताय, काय देवच पावला म्हणायचा? हा खरंय, देवाचेच उपकार म्हणायला हवेत, कारण आमचे जे कल्चरल सेक्रेटरी आहेत त्यांचं आडनाव देवच आहे. तुम्ही पण ना. अगं नाही, खरं तेच सांगतोय, आज मला जातानाही बजावलं होतं की आज जर तुम्ही रजा मिळून नाही आला तर. नाहीतर काय? तर काय? जाऊ दे, श्रावणीच्या बालमनावर परिणाम होईल. शिलपणा पुरे जेव्हा आधी. हो अरे श्रावणी, मी काय म्हणतो तू पण आमच्या बरोबर का येत नाहीस मुंबईला? अगं सगळ्यांची गाठभेट होईल. नाही हो, रजेच्या बाबतीत मी तुमच्या एवढी लकी नाही आहे, त्यामुळे नाही जमायचं. कमाल आहे, काय सांगतेस काय तू? मला असं वाटत होतं की या जगात जर मला रजा मिळू शकते तर मग ती कुणालाही मिळू शकते. पण नाही, आता नाही. म्हणजे मला खूप इच्छा होती मुंबईला यायची. आई, आबा, रमाई, दादा, जीजी, विशाखा, जान्हवी, भास्कर सगळ्यांना भेटून इतके महिने झाले आहेत ना. आणि त्यात आमचा सोहम बाप बनणार आहे. मला खूप अप्रूप वाटतंय माहिती या गोष्टीचं. अगदी काल परवापर्यंत आम्ही एकमेकांशी इतकी मस्ती करायचो, एकमेकांना उशा फेकून मारायचो, आईस्क्रीम खायला गेलो ना की एकमेकांच्या नाकाला आईस्क्रीम लावायचो, फोटो काढायला बसलो की एकमेकांना शेंड्या लावायचो. आणि हा सोहम आता बाप होणार. सच अ सडन चेंज. आणि माझ्यासाठी तर जास्तच, कारण मी इतके महिने सगळ्यांपासून इतक्या लांब आहे. अगं मग आमच्या बरोबर चल, बघ ना काही बदल झालाय का, सगळ्या गोष्टी पहिल्यासारख्याच आहेत ते. नाही हो काकू, खरंच नाही जमणार. मनावर घेतलं की जमेल बघ सगळं. ज्या गोष्टी मनावर घेतल्या त्या कधीच मनासारख्या झाल्या नाहीत, उलट मनातून उतरल्याच. त्यापेक्षा मनावर न घेतलेलंच बरं ना, कदाचित मगच मनासारख्या गोष्टी घडतील. कपाळावर जास्त आठ्या घालू नये, चांगलं नसतं.
ते जाणून बुजून कुणी पाडत नाही जानो, पडतात. काय झालं? विचार करतोय आबा मगाशी जे बोलले त्याच्यावर. कसला? सत्य दादाबद्दल पूर्वा वहिनी घरातून निघून गेली, आई हॉस्पिटलमधून घरी परत आली. सुरुवातीला आपण तिच्यापासून लपवलं सगळं, नंतर तिला तिला कळलंच सगळं. पूर्वाबाईनी इथे कळलं की तिकडे धावाधाव, इथे कळलं की तिकडे धावाधाव. हळूहळू आपल्या घरामध्ये पूर्वाबाईनीचा विषय बंदच झाला. पण सगळेजण पुन्हा आपली आयुष्य जगायला लागलो. पुन्हा रोजच रुटीन, रोजची धावपळ, रोजची काम, रोजची सुख दुःख. आपण सगळे पुन्हा स्थिर स्थावर झालो. पण दादा, दादाचं काय? तो तिथेच राहिला अंधारात चाच पडत. पूर्वाबाईनी कधीतरी परत येईल या एकाच आशेवर आपण सगळ्यांनी मात्र त्या अंधारातून काढता पाय घेतला आणि दादाला मात्र तिथेच सोडलं. असं काय बोलताय? सत्यजित दादांनी स्वतःला हॉस्पिटलच्या कामात गुंतवून घेतलंय. वेळोवेळी तुम्ही सोहम भाऊजी, आई आबा त्यांच्याशी बोलता. आपण त्यांना एकटं कुठे सोडलंय? जानू, समजा उद्या माझं काही बरं वाईट झालं, समजा उद्या माझं काही बरं वाईट झालं तर इथे आई आबा सोहम विशाखा श्रावणी रमा जीजी दादा सगळे असतील. पण या सगळ्यांच्या आधारावर तू तू जगू शकशील? उरलेलं अख्खं आयुष्य नाही ना? जानू, आपल्याला आयुष्यभर साथ करेल असा एक तरी माणूस हवाच असतो. आज माझ्या कपाळावर आठ्या पडल्या म्हणून कपाळावरून प्रेमाने हात फिरवणार कोणीतरी आहे. पण दादाचं काय? त्याच्या आयुष्यात कोण आहे असं? त्याला
त्याला हे सुख हवंसं वाटत नसेल. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? आबा म्हणत होते आणि मलाही पटतंय जानू, दादानी आता पुन्हा पुन्हा मार्गी लागायला हवं. पण ते कसं शक्य होईल? का शक्य नाही? हे बघ, फार काय वय झालेलं नाही त्याच. शिवाय नाही नाही, मी ते म्हणत नाहीये, पण स्वतः दादा तयार होतील आणि आई त्या तर अजूनही या आशेवर आहेत की पूर्वाताई परत येतील. दादांनी पुन्हा लग्न करणं म्हणजे त्यांची ही आशा खोटी ठरवण्यासारखं आहे, नाही का? तुझा मुद्दा कळतोय मला जाणू, देव गर्व आणि आईचा हा आशावाद खरा ठरव. पण फक्त या आशावादापैकी दादाचं आयुष्य गंजून जाणार असेल तर त्यावर पाणी सोडायलाच हवं. आणि ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. दमले ग बाई, मी आता बसूया जरा. अगं हो, आता अगदी थोडं राहिलं बघ, मुक्काम आलाच. देव करो आणि तसच हो. तुला क्षणा मला हे अजिबात आवडत नाही. काय दर वेळेला असं तू निराशावादी बोलतेस? अगं मरण यायचं तेव्हा येणारच आहे, तशी वाट कशाला बघायची? अजून पुष्कळ काम बाकी आहेत. मग असं नाही म्हणायचं परत. बर, नाही म्हणत. परवा अण्णा म्हणत होते. काय म्हणत होते? सुचवलं त्यांनी आपलं. काय किती झालं तरी ते आपल्याला घरच्या सारखेच म्हणून म्हणत होते. आता या सगळ्या मुलांना त्याने, तुला सांगतो, इतकं लहान असल्यापासून पाहिलंय म्हणून आपलं वाटतं त्याला. आणि ते जे काही म्हणत होते ते तुम्हाला थोडंसं पटलेलं आहे, पण मला पटेल की नाही याची तुम्हाला शंका वाटते, म्हणून तुम्ही बोलताना चाचरतात, हो की नाही? बोला, बोलून टाका. बाकाला बस बस दमली असेल बस बस. सत्यजित बद्दल बोलत होते. सत्यजितला ते भेटले हॉस्पिटलमध्ये. त्याची जी मनस्थिती आहे ती पाहवत नाही आहे त्यांना. मलाही नाही पाहवत. काय उपाय आहे? आहे. लग्न. काय
सत्यजितचं लग्न? अहो पण तू लक्षणा ऐक माझं. हे बघ, मलाही हा निर्णय घेताना खूप मानसिक त्रास होतोय, पण वडीलधारे म्हणून आपल्यालाच हे ठरवायला हवं ना. आता नाही तर आणखीन 6-8 महिन्यांनी, वर्षांनी. सुलक्षणा, मला असं वाटतं की पूर्वाचं आता. नाही नाही, असं नका हो बोलू. पूर्वा या घरात परत येणार आहे, नक्की परत येणार आहे. ती आली आणि आपण याचं लग्न करून बसलो तर काय तोंड दाखवणार आपण तिला? नाही नाही, हे शक्यच नाही. दुसरं काही सुचवा आपण, हे नाही. आणि अहो, तुम्हाला कळत कसं नाहीये? आणि तुम्ही हे गृहीत धरून चाललाय की पूर्वा आता पूर्वा आहे. सुलक्षणा शांत हो. हे बघ, शांत शांत हो तू आधी. हे बघ, आत्ताच निर्णय घ्यायचा नाहीये. आपण बोलू यावर नंतर. काय बोलायचं याच्यावर? काय बोलायचं? बर, नको बोलूया. सत्यजीत दिवसेंदिवस स्वतःला कामात बुडवून घ्यायला लागलाय. वाटेल तेव्हा येणं, वाटेल ते खाणं किंवा उपाशी राहणं. कोणीतरी त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं की नाही? आपण त्याला किती दिवस पुरे पडणार? जीवनाबद्दल ओढ निर्माण व्हायला हवी की नाही म्हणून बोललो मी. पण जाऊ दे, आता नाही बोलणार. पण तू एवढी अस्वस्थ होऊ नकोस. कोणीही असा निर्णय घेतलेला नाहीये. या घरात तुझं मन डावलून कधी काही झालंय का? मग वडीलधारे म्हणून आपल्यालाच हा विचार करायला हवा की नाही?